नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सागर राठोड, नोमॅडिक ॲग्रिकल्चर इंडिया या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, मागील दोन व्हिडिओ मध्ये आपण 12-61-0, 19-19 या खताविषयी माहिती घेतलेली। तर ही खत आपण वापरतच असतो। त्यानंतरची पुढची स्टेज आहे खताची वॉटर सोल्युबल मध्ये, ती आहे 13-40-13। तर 13-40-13 या खताविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। मित्रांनो, आपण वॉटर सोल्युबल खतं देण्याचे फायदे पण बघितले आहेत, काय फायदे असतात, का वापरावे, याचे सगळे कारण आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले। हा व्हिडिओ शॉर्ट करतो, कमी वेळ घेईल तुमचा आणि थोडक्यात तुम्हाला 13-40-13 विषयी माहिती देईल। मित्रांनो, 13-40-13 मध्ये आपल्याला 13% नत्र, 40% फॉस्फरस आणि 13% पोटॅश हा आढळतो। तर याचा वापर कधी केला जातो? मित्रांनो बघा, ही जी ग्रेड बनवलेली आहे तर फुलांच्या वाढीसाठी, फांद्यांच्या वाढीसाठी, जास्त फुटव्या येण्यासाठी ही ग्रेड वापरली जाते। तर याचा वापर आपण कधी करू शकतो? याचा वापर बघा, या आपण आपल्या कोणत्याही पिकाला, आता मी कापसात उभा आहे तर कापूसच नव्हे तर तुमचे भाजीपाला पिकं असतील, फळ पिकं असतील, त्यात केळी, संत्रा, मोसंबी अशा प्रकारचे जेवढे आपले पिकं असतील आणि भाजीपाल्यांमध्ये वांगे, मिरची, टोमॅटो, बटाटा, वेलवर्गीय पिकं आहेत, या सगळ्यांमध्ये आपण याचा वापर करू शकतो। याचा वापर मित्रांनो जास्तीत जास्त फुलं येण्यासाठी आणि फुटव्यांसाठी, फांद्यांसाठी केला जातो। तर जवळपास याचं जे प्रमाण आहे बाय ड्रिपने, आपण 3 किलोपासून ते 5 किलोपर्यंत केळी पिकाला, फळभाजी पिकाला आपण देऊ शकतो। मित्रांनो, याचा प्रमाण जे आहे पिकानुसार आपण ठरवून घ्यावं, कृषी तज्ज्ञाचा सल्ला घेऊन आपल्याला किती दिला पाहिजे। तर यानंतर आता प्रमाण बघितल्यानंतर आपण बघूया की हे ऍक्च्युअल मध्ये काम कसं करतं। मित्रांनो, यामध्ये 40% फॉस्फरस असल्यामुळे आणि 13% नत्र आणि 13% पोटॅश असल्यामुळे फॉस्फरस ही 13% नत्र हा झाडांची वाढ करतो, फुलांची वाढ करतो। त्यानंतर फॉस्फरस हा पांढऱ्या मुळांची वाढ करून जास्तीत जास्त अन्नद्रव्य कसं झाडाला अपटेक करता येईल याचं काम करतो। त्यानंतर पोटॅश जो आहे तो जवळपास फळांमध्ये, फळ भाजीपाल्यांमध्ये शुगर वाढवण्याचं काम करतो, साईज वाढवण्याचं काम करतो। असं आपण याचा 13-40-13 वापर इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगितला। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माहिती? अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।